का मिला आपके जमीन प्रबल पैसा नहीं नारी माँ श्रीमान अमृत जी तुलघरे यांच्याकडून 51 रुपये सप्रेमेंट मिळाले पाठ धन्यवाद नारायण साहेब यांच्याकडून सुद्धा 10 रुपये सप्रेमेंट मिळाले पाठ धन्यवाद आपली आर्थिक स्थिती तेवढी सबळ नाही आहे आपल्याला ईश्वराने आपल्याला एक हिऱ्या दिव्यासारखी मुलगी दिली नारीवा आणि आताच मला चिचोली मांडवरून पत्र आलं आपला फोन आलेला आहे आणि म्हणे विश्रामजी आम्ही तुमच्या मुलीला पाहण्या करता येतो तर माझंही मत आहे की होऊ घातलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार करावा आणि चंद्रासर कमी जास्तपणामध्ये आपल्या पुरुषा लग्न यंदा उरकवून टाकू तुम्ही म्हणता ते विचार बरोबर आहे सामग्री कमी असल्यामुळे सामग्री जास्तची होते का काही ना काही मार्ग निघेलच मनुष्याच्या कराला जर कधी जर केला तर नाही का तयारी मध्ये राहाय की आपल्याकडे काय पाहुणे येणार आहेत ते आता पोरी बांधून आपल्या घराचे कडून पाठी करतो कसं रे माझ्या साहेबांना फोन आला
एसटी कोणती आणि मोटार कोणती बाजू मला का माहित अरे एसटी आणि मोटार एकच होते हा हो तर बाजी त्याच्या गावाला रेल्वे जात नाही म्हणजे एसटी जाते त्याच्या गावाला एसटी जाते मग सुपरन जाऊन काय नगरी ने चांगला सांगू राहिला काउंट नाले का थर बोलत नाही हा अरे बाबू आज अरे आणणारी म्हणजे तिले हा आणणारी म्हणजे हा जनता सेवा का
बाबू आहेस ना कोणाचे काम काय बिघडलं तू बाबू आहेस ना हा तुला समजायला पाहिजे का अरे मुलगी कशी दिसायला पाहिजे मुलगी कशी दिसायला पाहिजे हे मी समजत बाप बारावी पर्यंत माझे गावामध्ये शिक्षण झालं मी कोणा मुलीकडे पाहतो नाही कोणा बाईकडे पाहतो माझी नजर नाही बरोबर बेटा हे कोण हे मुलीची आई होय हे पोरीची माई होय मस्त तू इन म्हणायची तू इन राहते मी हा बापू यांचे ढोंगे यांचे कौन पुन्हा आमच्या पाठीवर हर मध्ये परत शिकायला धन्यवाद अगं ए गीताची आई मुलीच्या हस्ते तिकडे चहा पाठवून दे आणि तो मुलालाही पाहून घेईल आणि मुलगाही नाही पाहून घेईल गीताबाई सुधाकरजी बावणे शिवाळे गावाले दहा रुपयाचे पारितोषिक धन्यवाद पाहुणे आले पाहुणे म्हणजे कशाला आमचे आई तर पाहुणे आले लाडके मुली अगोबाई आले तर काय फरक पडला पाहुणे तर येणारच आहेत ना आवाज तुला पाहणे करता अगोबाई मध्ये या वर्षी माझं लग्न करून सन्मान केला पाहिजे जरी सन्मान नाही केला तर आपले ते बदनाम करून जातील नाही मुलाला मुली
त्यांनी विचारून पाहतो मुलाला बेटा एक क्लास क्लास नाही मिळाला काल मी ना गेलो ना अंदर गेलो तुम्ही दिले हो त्यांच्याकडे नाही मिळाला इकडे दिवस नाही मिळाला काल मी ना थांब आता कसं हो म्हणतो आता माझ्या सोयकी करायचे मुलगी तर मला पसंत आहे याला भी पसंद असेल पण आता म्हणतो हा चोया करायला का अरे चहा दिला तर तो गिलास त्यांना लपवून ठेवलं तर काय केलं तो विचारतो राजू मला सांग मुलीला चाय दिला ना तुला हा चहा दिला ना हा मग गिलास वापस केलास गिलास खिशात आहे मला एक सांग का तुला जे मुलगी दाखवलं हा ते तुला पसंत का ऐकवलं बाबूजी तुम्हाला तुम्ही ना जे मुलगी दाखवली ते मला 100% पसंत शाबास अशी मुलगी ना मागितली कशी मागी कशी आली हा मुलगी तर बाद आहे की कशी आहे तसा निचोळा घेताना पाहिली बरं रखत ती पाहिली बरं रखत ती चांगलं सांगू ना असं सांगायचं नाही का तुमचे पोरगे मला पोरांच्या मनात घेऊन ठसली मला ठीक आहे हा निश्राम साहेब बरोबर आहे ठीक आहे बोला आमच्या मुलांना तुमच्या मुलीला पसंत केलं हा वेळ लगत जोडी एखाद्या जनावराची तरी सोडी तोडलं होतस नाही लमचा पेंट खजूर असं सांगू लागते का कसं सांगू माझ्या पोरानं तुमच्या पोरीला केलं मला काय झालं पसंत नारे का तो असा नाही शब्द नाही काय म्हणता साहेब आमच्या मुलाने तुमच्या मुलीला पसंत केलं तुमचा काय विचार आहे पण आमच्याही मुलीनं तुमच्या मुलाला पसंत केलं असं मला वाटतंय तिच्या चेहऱ्याचा भाव पण विचारून पाहू का विचारा ना अच्छा गीताची आई गीता आहे का घरी आहे चल मागू आहे बाई ग बाई म्हटल माझ गीता बाई वा काय बाबूजी कशाला आवाज दिले काय का मुलाला पाहिली तू ना हो आ मुलगा तुझ्या लक्षात आला का बाबा आ माझ्या लक्षात आहे पण तुम्हाला जर पसंत आला असेल तर मला मी पसंत आहे अगं मला काय पसंत आहे ती तुला जर का हा पसंत आला असेल तर तुला भारी जीवन त्याच्या बरोबर संतरे करायचं आहे जर का तुमच्या मनाच्या बाहेर जाणार नाही तुम्हाला पसंत असेल तर मला मी पसंत पाजले पैसा पाई गरीबाचे मरा वाजले महागाईचे विष कोणी पाजले पैसा
रुपयासाठी मी ते एक एकर जमीन विक्रीला काढतो आणि विक्री सर तुमचे 25,000 रुपये नक्की देतो. लग्नाच्या अगोदर विका. नाही पण प्रयत्न करतो, प्रयत्न करतो मी विकण्याचा. सौदा झाल्यानंतर पक्का करतो आणि विक्रीच तर जमीन विकली तर लग्नाच्या पूर्वीच तुम्हाला पैसे देतो. लग्नाच्या अगोदर घेऊ आम्ही. हो लग्न पण जमीन विकल्यावर जाऊ. नाही जमीन विका काही करा पण लग्नाच्या अगोदर द्या. मग तरी ठेवा तारीख सांगाल. 15 तारीख ठरवलो काउन बाबा. ठीक आहे तुमची माझ्या मुलाला का नाही तुम्ही तारीख ठेवली ना ते तारीख रद्द करा. माझ्या मुलाला सुट्ट्या मिळत नाही. तुम्ही या सामोरच्या महिन्याची 1 तारीख बरं ठीक आहे. माझ्या मताप्रमाणे लग्न करायला सामोरच्या महिन्यातली आहे पण लग्न 7:30 म्हणजे 7:30 काऊन 7:45 वाजता कामान काऊन 7:45 वाजता तरी लग्न लागल तर तिकडे नवर जाता बाप मर. 7:30 लग्न ठेवाई. अहो 7:45 वाजता जर का लग्न लागलं तर तुम्ही म्हणले ना. हो म्हणले. अरे तुम्ही मेले तर माझ्या पुरीला नोके कमी नाही होतील का जी. ही तर अपायची आहे, दहा विचारायची आहे म्हणून. आता ठीक आहे सर, सगळं असं करू लागलो. आम्ही लवकर नाव घ्या तुला. हो लवकर घेऊ ना. पटकन. नमस्कार. 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 अरे आपले इवाई आणि जवाई जाऊन राहिलेले आहेत तर तू जवाईच्या पाया वगैरे लागून घे किंवा जास्तीत भेट करून घे. जोड्या बसतील हा एवढा मकान गाब्याच्या भाजीवाल्याचा चांगला
लॅब मध्ये भेटा हो कारण तुमच्यासोबत बहुत अर्जंट काम आहे लवकरात लवकर या मी वाट पाहत राहते ड्यूटी वाला है इरिगेशन डिपार्टमेंट मध्य बाबू इरिगेशन डिपार्टमेंट मध्य बाबू है अरे वाह 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 तुझे नसीब फार उच्च है म्हणून तुला सर्विस वाला मुलगा मिळाला पण काय नसीब उच्च म्हणून राहिला तू काही बरीकत नाही बरीकत नाही कारण कारण तुमचा सर्विस वाला असून सुद्धा माझ्या आई वडिलांकडून 25,000 रुपये हुंडी मागून राहिला सर्विस वाला मुलगा असून सुद्धा 25,000 रुपये हुंडा मागत आहे हो ना मला तुला वडिलांना काय म्हटलं माझ्या वडिलांनी काही मागे बोलता विचार केला नाही आणि माझ्या जीवासाठी माझ्या सुखासाठी आपल्या इथली 1 एकर जमीन आहे ना ते जमीन विकायची आणि त्यांना 25,000 रुपये हुंडी द्यायची असते ते म्हणत होते अरे बाबा अरे तुमच्याकडे 1 एकर जमीन ते जमीन विकून टाकायची नवर देवाला 25,000 रुपये हुंडा द्यायचा म्हणजे तुझ्या वडिलांना काय मागता पुढचा विचारच नाही केला अरे तुझ्या पाठीमागे एक लहानसा भाऊ आहे शेवटी त्याचा काय होईल याचा काय विचारच नाही त्याचा काही विचार केला नाही म्हणून मी तुझ्याकडे एक विचार घ्यायसाठी आली कोणता विचार तू यावर्षी लग्न करून राहिला वाटते ना अरे ना खाऊ नाही करशील ना तर तू कोणती मुलगी मागशील मागे ना बाबा तर त्या ठिकाणी मला मागितलं तर नाही जमणार का तुझ अरे पण बैताळ खोपडे त्या तुझ्या लग्न बोलले त्या कसा होईल मग माझं लग्न जुळलं ना आपण कसं काय करायचं का करायचं मी सांगू का तुला सांग ना बाबा आपण त्या नवरदेवाची बेइज्जत कशी करायची कशी भरल्या मानवामध्ये त्याला चपल्याचा हार आणि जुत्याचा मार मारायचा आणि त्या मंडपाच्या बाहेर काढायचं त्यांना आणि आपण तिथे दोघे जणू राजाराने लग्न लावायचं बरा विचार करून आलीस तर तू हो कदाचित आम्ही असं तरी नाही घडलं मग कसं करायचं जर पाय तू माझ्यासोबत तरी लग्न केलं नाही की नाही तर मी तुझ्या ते तर आताच्या विहिरीमध्ये उडी घालीन आणि आत्महत्या करून टाकी अरे बाबा एवढी सुंदर मुलगी आलीस हुंडीसाठी स्वतःची आत्महत्या करण्यास तयार आहे बरं ठीक आहे तू कुठं आत्महत्या वगैरे नको करू मी तुला मागण्यास तयार आहे ठीक आहे बरं पण लग्न कोणत्या तारखेचं ठरलंय लग्न की नाही सामोरच्या महिन्याचं 1 तारखेचं आहे सामोरच्या महिन्याचं 1 तारखेचं बाबा लग्न वगैरे त्याच्यामुळेच काय झालं खूप लवकर काढला असं का हो त्यांना सुट्ट्या मिळत नव्हत्या घरी अच्छा 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 की बात चोरो जी दिखने में है भोला वाला
अच्छी बात है, लेकिन मैं भी बताओ। हाँ बताओ ना। तो झुकता है जमाना कोई झुकाने वाला हो, झुकता है जमाना कोई झुकाने वाला हो, अरे मिलती है हसीना कोई मिलाने वाला हो। अरे वाह, बना नहीं बन जाता मैं देखा सस्ते में, अरे तमाम जिस्म का भू करे तो कोई पिलाने वाला हो। वाले हो,
बरोबर आहे ए राजू काय पद्धत आहे का राहण्याची हां
वारिश या गिरा हां 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 तो मागा हां तसा ठेव मी आता येतो अजी ओ इवाई इवाई अजी नमस्कार अजी का वरा तू येऊन गेली बाबा मग हां हो मलाही नाही ऐकायला आला तर म्हटलं चला मला लागेल लावको हो माझ्या तर गदर झाला हो उठू टाकायचं आणि मग नंतर असा म्हणून तर सुरुवात करायची बरोबर आहे तर एक काम करू ना कोणता नवर देवाला सीधा मारुती जा ना बे येऊ का मंडपात हा मारुती जी देव घरे त्याचे खूप आरोग्य मिळाले धन्यवाद हा मुलीला घेऊन या हो हो काल भार निघा अगे गीताची आई बापू राजू तू काऊ करू गालस रे बेटा चांगला बोलला बे माझ्या मा बे मारी का तुमचे दोन शब्द ऐका हो 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 कसा रे हा 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 हा
साहेब सांगा चला सोळा त्या गोष्टी मी तुम्हाला काय म्हणतो आहे ये मेरा दर्द तुम्हारा समझ सके मेरा दर्द तुम्हारा समझ सके इस बात का तो मलाल है मेरा दर्द तुम्हारा समझ सके इस बात का तो मलाल है तुमची इज्जत का म्हणजे इज्जत नाही त्याची बेइज्जती होते का
तुम्हारा तर कमी पड़ गया समझा का मरिया बाबू झाले म्हणता बाबू कायचा भारीचा बाबू झाले तुम्ही कायच्या भावनेचे बाबू झाले हे शिक्षण करून काय करता हे शिक्षण शिकून काय करता असे शिक्षण कोण्या कामाचे
जाता जाता अजून सांगतो हे समजले का तारीफ करायला शब्दाची शाहीर सुसूच्या बोलाची पाहिले पाया काय उगीच्या वागच मस्तक जिजाला तारीफ करायला शब्दाची शाहीर सुसूच्या बोलाची सारे जन मार
डोळे थाकू थाकू डोळे थाकू थाकू जसा इसरोक म्हणून राहिलास तुका भोकला आहेस का काय डोळे थाकून इसरोक नको म्हणू देऊ ती यांच्या ऑक्सिजन डोळ्यात जाऊ देऊन भोकला हो आता कमीत कमी अगोदर तर पाहिला असतील ना भाई ह्या मंडपात पाहिजे एवढ्या मित्र मंडळी माझे मामळे मासे चुलते काय माझ्या आया बहिणी सर्व काय इथं बसल्या माझे रिश्तेदार याचे येतात ठेवून दिला ते झाडावरचे पशु पक्षी माझ्या लग्नाला आले का मी यांचा जीव धरा त्याचा जीव धरा ना मी चोगल मिंटू नाही यांचा जीव धरा ते वाया गेले बरं बाबाजी आले असतील म्हणजे टेंट खचून बरा मार आले लग्न घटी समीप नवरा पशु पक्षी सारे जन देश कार्याचा हिता कारणा लग्ना आधी करा ऑपरेशन